सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. सरकारने निवडणुकीआधी ओबीसी आरक्षण विषय सोडवावा असं त्यांनी म्हटलंय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतही सरकार फेल झालं असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकारने आधी मराठा समाजावर अन्याय केला आणि आता ओबीसींची कोर्टात बाजू व्यवस्थित मांडली नाही, त्यामुळे आधी मराठा समाजाचं आणि आता ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. आरक्षण रद्द झाल्याने तसंच समाज घटक नाराज झालेत तर त्याचे परिणाम सरकारला परवडणारे नाहीयेत असंही दानवे यांनी सरकारला ठणकावून सांगितलं. राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केलेला आहे. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. संबंधित अधिकारी बैठकीत चुकून आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. त्यांनी संभाजीराजेंना तसा फोन केला होता तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यानंतर हा विषय संपल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलंय. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केलाय. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारनं हा प्रयत्न केला. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाहीये. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते अशी अवस्था बघायला मिळाली होती. त्यांनी मोर्चे काढण्याऐवजी केसमध्ये लक्ष घातलं असतं तर आरक्षण टिकवता आलं असतं असा संताप त्यांनी व्यक्त केला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने जे काही केलं ते फडणवीस यांना मान्य नाही का असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केलाय. तसंच समाजात दुफळी माजवून संघर्ष पेटवायचा असेल तर महाविकास आघाडी ते करू देणार नाही असंही सावंत म्हणाले. भाजपच्या आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यासोबतच महिनाभरात कोर्टात जाऊ आणि कोर्टाने निर्णय घेतल्यावर केंद्राने पूर्ण देशासाठी ओबीसींकरता आयोग नेमून जनगणना करावी तसंच 27% ओबीसी आरक्षण फिक्स राहावं याकरता घटना दुरुस्ती करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणावरून राजकारण करू नये असं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस सरकार असतानाच ओबीसी आरक्षण कोर्टात होतं आणि आता मात्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करताय असं ते म्हणाले. दरम्यान या राज्यात मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्यावर ओबीसींच्या आरक्षणाला सुरुवात करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलं होतं आणि फेरनिर्णय घेणारं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब होते याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे. ओबीसी आरक्षणाचा विचार करणारं पहिलं राज्य नवाब मलिकांनी याची आठवण करून दाखवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईत MMRDA म्हणजेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या विकास कामांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलंय. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ केलाय. शिवाय T1 आणि T2 ला जोडण्यासाठी अंडरपास आणि एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमिपूजनही केलं गेलंय. तसंच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण रोडवरील रजनोली उड्डाणपुलाचं आणि दुर्गडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं ऑनलाईन उद्घाटन देखील करण्यात आलं. मुंबईत आजपासून मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व दरम्यान धावणारी मेट्रो 2A आणि दहिसर ते DN नगर अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 7 मार्गावर ही ट्रायल रन घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील असं म्हटलं गेलं होतं आणि 4 महिने ही मेट्रोची ट्रायल रन सुरू राहणार आहे. डहाणूकर वाडी ते आरे हा 20 किलोमीटरचा पहिला टप्पा सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे तर उर्वरित मार्ग जानेवारी 2022 पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. साताऱ्यात केवळ 24 तासात 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलेला आहे. बांधकाम विभागाच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील करण्यात आली.
राज्यात 15,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 33,000 जण कोरोनामुक्त झालेत. 184 जणांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णसंख्या 2,53,000 गेली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93% पोहोचलं आहे. तर मुंबईत 676 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 5,570 जण कोरोनामुक्त झालेत. 29 जणांचा मात्र मृत्यू झालाय तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94% गेलंय. रुग्ण दुपटीचा वेग हा 433 दिवसांवर गेलाय. मुंबईत पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. वाढती गर्दी ही धोक्याची असून गर्दी पाहता मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ आणू नका असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. सकाळच्या वेळात पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालं. एकीकडे कोरोनाचा धोका कायम असताना नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी चिंता देखील व्यक्त केली. राज्यातील मोठा आरोग्य घोटाळा हा उघड झालेला आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली प्रशासकीय पदांना मुदतवाढ देण्यात आल्याचं समोर आलंय. अ दर्जाच्या 193 अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही मुदतवाढ देण्यात येते. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सहसंचालक, संचालक या पदावर मुदतवाढ करण्यात आली. सध्या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून विदेशातून लस मिळणं शक्य नाही, त्यामुळे सध्या राज्याची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनवरच असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती राज्याला मिळालेली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी आज आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुंबई शहरातील लॉकडाऊन परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतलाय. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल उपस्थित होते. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील कालावधी कमी करावा अशी मागणी मुंबई पालिकेनं केलेली आहे. त्यासंदर्भात केंद्राला त्यांनी पत्र लिहिलंय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 2 लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 दिवस ते 60 दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली. नागपूरच्या निरी या संस्थेने कोरोना चाचणीची सलाईन गार्गल टेस्ट ही पद्धत विकसित केली होती. या पद्धतीला मान्यता मिळाल्यानंतर आता ही पद्धत महाराष्ट्रात राबवायला सुरुवात झाली आहे. नागपूर पालिकेच्या आरटीपीएक्स केंद्रावर सलाईन गार्गल पद्धतीने कोरोना रुग्णांची चाचणी केली जाते. सलाईनच्या पाण्याने गुळण्या करून कोरोना संसर्गाचा निदान शक्य झालेला आहे आणि या सोप्या पद्धतीमुळे रुग्णांना आता नाकावाटे घशावाटे नमुने देताना त्रास होणार नाही. तर बातमी आता नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानं 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. लॉकडाऊन शिथिल करताना सलून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. जिल्ह्यात 7 ते 2 वाजेपर्यंत व्यावसायिक आस्थापनं खुल्या राहणार आहेत आणि तसंच अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील 2 वाजेपर्यंत सुरू राहणार. काल सायंकाळी भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील काही केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीच्या पाहणीसाठी आज भुसावळचे आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक देवरे, कृषी अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. तर बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. तब्बल 1 तास मुसळधार पाऊस सुरू होता. मान्सूनपूर्व जोरदार पावसाने शेतकरी सुखावलेला आहे. मात्र काही प्रमाणात आंबा पिकाचं देखील नुकसान झालंय. तर शेतीच्या कामासाठी पूरक पाऊस झाल्याने यावर्षी वेळेवर पेरणी होणार असल्याने शेतकरी सुखावला. पुन्हा एकदा बातमी आहे नाशिकची. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह 9 परिवहन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि 3 खासगी व्यक्तींविरुद्ध ज्यांनी तक्रार दाखल केली होती ते तक्रारदार परिवहन निरीक्षक गजेंद्र पाटील चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालेत. आणि आरटीओ खात्यातील या कथित भ्रष्टाचार प्रकरणानं मोठी खळबळ माजली असून तक्रारदार परिवहन अधिकारी गजेंद्र पाटील यांची चौकशी क्राईम ब्रांच उपायुक्त संजय बारकुंड आपल्या टीमसह करतायत. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. हाय प्रोफाईल केसमुळे नाशिक पोलीस हे कमालीची गुप्तता पाळतायत. विशेष म्हणजे पत्रकारांनाही पोलीस आयुक्त कार्यालयात बंदी घालण्यात आल्यानं या प्रकरणात नेमकं काय शिस्त आहे यावर चर्चा सुरू झाली. सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर सुशांत सिंग राजपूतच्या नोकरांची चौकशी होणार आहे. तर एनसीबीने नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलावलंय. सुशांत सिंगच्या मृत्यूशी निगडीत ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार.
इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. सेंट्रल विस्टा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेली याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना सुरू असलेलं सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सर्व प्रकारचं बांधकाम रोखण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यांना 1,00,000 दंडही ठोठावलाय. ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचं दिल्ली हायकोर्टानं म्हटलंय. याआधी सुप्रीम कोर्टाने प्रकल्प स्थगित करण्याची मागणी फेटाळली. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं काही राज्यात लॉकडाऊन वाढलेलं आहे. ओडिशामध्ये 17 जूनपर्यंत तर तेलंगणामध्ये 10 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कराचे 1.58 लाख कोटी रुपये दिलेले नाही आहेत, त्यामुळे जीएसटी मंडळाची बैठक या मोठ्या थकबाकीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांची सरकारने असलेल्या 3 राज्यांनी रविवारी केलेली आहे. तर केरळ, पंजाब, छत्तीसगड या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी असं म्हटलंय की 2021-22 या काळातील थकबाकीबाबत जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात यावी. सोशल सिक्युरिटी कोड 2020 कलम 142 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेकडून नवे नियम लागू करण्यात आलेत, ज्यामध्ये स्पष्टपणे जर एखादं पीएफ खातं आधार सोबत लिंक नसेल तर त्याचा ईसीआर इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न भरला जाणार नाहीये. याचा अर्थ असा की पीएफ खातेधारकाला कंपनीचा भाग मिळणार नाहीये, खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना फक्त आपल्याकडून होणारं योगदानच दिसेल. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. मे महिन्यातील ही 16वी इंधन दरवाढ आहे. तर आज डिझेलच्या दरात 24 ते 28 पैशांची तर पेट्रोलच्या दरात 28 ते 29 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 100 रुपये 47 पैसे आणि डिझेलची किंमत 92 रुपये 45 पैसे इतकी. पुण्यातच पेट्रोलच्या दराने 100 पार केली आहे. गेले 3 महिने सातत्याने वाढणारे दर हे 100 रुपयांच्या अलीकडे येऊन स्थिरावले होते, मात्र आज अखेर पुण्यातल्या 1 लिटर पेट्रोलचा दर 100 रुपये 15 पैसे इतका झालाय. त्यामुळे आता पेट्रोलची ही सेंच्युरी सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट मोडणारी तर आहेच, मात्र त्याचबरोबर आधीच लॉकडाऊनने बेजार झालेल्या पुणेकरांचं कंबळ देखील मोडणारी आहे. कोरोना संकट काळात जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. युक्रेनमधून 184 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत करण्यात आली. इकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत पाकिस्तान संबंधांवर भाष्य करत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की जर भारत जम्मू काश्मीरची 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करेल तर पाकिस्तान भारताशी बोलणी करण्यास तयार असेल. भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद 370 आणि 35A हटवण्यात आलं होतं आणि राज्याला 2 केंद्रशासित प्रदेशात विभागलं होतं. आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.